जय खेडकालेश्वर. नियोजनाचं म्हणजे आता कसं, मागच्या वेळेला 26 जानेवारीला समोर देसाईला मैदान होता, त्यावेळेस आपली बाकासुरच्या एक आकर्षक शर्यत होती. त्यावेळेस पण आता शेवटला आपण रेसिंगला जाणार तर देवाला साकडा घालूनच जातो, म्हणजे कोणत्याही गोष्टीला नाही, पण व्यवस्थित नंदीला जसाच्या तसा घरी आण. आणि नंदी तर तुम्ही बघितलंच असेल, शंकराच्या पिंडाचं दर्शन घेण्याच्या आधी पहिले नंदीचं आहे. त्याच्यामुळं मी बैल असल्या नसल्यापासून मी आधीपासून मंदिरात येतो, दर सोमवारी मी नित्यनेमाने मंदिरात असतोच असतो, आणि त्याच्यानंतर दर्शन झाल्यावरच माझा उपास सुटला जातो. त्याच्यामुळं माझी श्रद्धा आहे. आणि खेडकालेश्वराचं आज त्याच्या ह्याच्यातलंच मैदान ग्राउंडमधलंच, तर त्याच्यामुळे तिथेशी आज गाडी झाली, मग मी नंदीला पण दर्शनासाठी मंदिरात घेऊन आलो. आज कुठं ना कुठेतरी तुमच्या भक्तीचा फल मिळाला नाही? 100% शेवटला बघा, भक्तीचा फल हा मला काय आणि आपल्या अपोजिटवाले असेल त्यांना काय, फक्त एक कुठेशी तरी श्रद्धाही असावी आणि एक माणसाची माणुसकी असावी. म्हणजे जरी खेळ असला तरी पण तो कोणत्याही एकदम वेड्यावाकड्या स्वरूपात नसावा. मी बघतो ना तुम्ही म्हणजे खुल्या मनाने म्हणजे देवाची पूजन करणे, नंदीची पूर्ण तयारी करणे, नंदीला पूर्ण हे करणे, तुम्ही खुल्या मनाने करतो? नाही, मी करतोच ना. मी तुम्हाला बोललो का, जो माझा मुलगा नसताना जर माझ्या मुलाचं नाव एवढा मोठा तो रोशन करतो. आज गाड्या बघल्या असतील मला 6-7 मोटरसायकल, एक थार, 1000 गाडीतला पुशेगावचा मानकरी. जर या नंदीने दिला असेल तर मला अजून कोणत्या नावाची एवढी अपेक्षा राहिली? मला लाखोंनी पैसे त्याने मिळून दिले, मला कोणतीच अपेक्षा नाही. मला माझ्या बच्चूच्या नावाची जी एक जी गरज होती ती गरज तो पुरी करतो, आणि मी तिला माझ्या मुलासारखा सांभाळतो. हारण्या लखन एवढे हे दोघं पण एकामेकाच्या विरोधात घाटावरती तुम्ही बघत असाल पलादात, की कधी लखन मारील हारण्याला आणि कधी हारण्या मारील लखनला. पण आज एकत्र पलाल्याच्या नंतर कोणात किती धमक होती ती पण आज लोकांना बघायला भेटली, आणि छानपैकी गाडीही पलाली. म्हणजे उद्या असं त्यांचाही स्वतःचं नियोजन असेल की हारण्यानं लखन आपण एकत्र घाटावर पळूया. असं म्हणजे भाऊभाऊ पलाल हो 100%, कारण आज लखन पण तुम्ही बघत असाल का टॉप 1 मध्ये पलादो, सर्व 7-8 जिल्ह्यामध्ये त्याचं नाव आहे, आणि त्याच आज बेसवर हारण्याही पलादो, आणि ते एकत्र आले. ही मुंबईच्या लोकांची तर अपेक्षा होतीच एकत्र चांगल्यापैकी पालावा, पण ते घाटावरच्या लोकांची पण इच्छा होती सर्वच, सांगली, सातारा, कराड, पुणा, की लखन आणि हारण्या आज चांगल्यापैकी कमबॅक करतील. नक्की ना, ज्याप्रमाणे ना आपल्या टीमने मला सांगितलं का, बैल चाललेला पण उसाटण्यावर ना तो पुन्हा रिटर्न आला. हो 100%, 5 तारखेच्या रेसला तो साताऱ्याला कराडला निघाला होता, पण कुठेशीन तरी वापस पैरा घरून आला, आणि मग लखनच्या जोडीला हारण्या पालवायचा म्हणून मी रिटर्न त्याला रस्त्यातून बोलून घेतला. पनवेलला निघलेला मी त्याला पनवेलवरून बोलून घेतला. नियोजन तसा कालू ड्रायव्हर आमचा मध्यस्थी होता, पण नंतर स्वतः आकाश शेटचा पण फोन होता की बबलू आता आपण हारण्याने लखन पलू. बोलू 100% पलू, काही अडचण नाही, आणि आम्ही ते त्यांच्या नियोजनात पलवलं. हो शर्यती आमच्या 2-3 वेळा शर्यती झाल्या, पण आज आम्ही लोकांना दाखवून दिला की जसं आपण शर्यत खेळून तर असा पैरा पण केला आणि असा मैत्रीपूर्वक केला तर कुठेशी नाही, कोणताच वाद येणार नाही आणि होणार नाही. हो आता हारण्या पण थोडासा कंटाळलेला आहे, तो घरणीजारच्या तयारीत असेल. त्याच्यामुळे धन्यवाद.